नमस्कार, आमच्या स्वादिष्ट मराठी किचन मध्ये तुम्हाला साऱ्या ठवयांचं खूप खूप मनापासून स्वागत. सध्या समर मधील हीट आपल्याला जाणवते आहे आणि वाढली देखील आहे. त्या हीट ला बीट करण्यासाठी आपल्या शरीराला थंडावा देणारं हे पेय बीट द हीट ह्या वाक्यातच आजचं आपलं पेयाचं सिक्रेट इन्ग्रेडियंट दडलेलं आहे. ते तुम्ही कमेंट करून सांगू शकता. चला तर खवय्यानो, हीट ला बीट करण्यासाठी आता आपण हे थंड पेय बनवायला घेऊया. त्यासाठी लागणारं साहित्य आपण बघूया. इथे मी एक बाऊल घट्ट दही घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आलं आणि हिरवी मिरची ठेचा करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर सजावटीसाठी कोथिंबीर, सैंधव मीठ घेतलेलं आहे आणि हे साधं मीठ आणि थंड पाणी. ओळखलं का खवय्यानो, या थंड पेयामध्ये मी कुठलं सिक्रेट इन्ग्रेडियंट घालणार आहे ते नाही का अजून? बर, हरकत नाही. मी तर आता पुढे तुम्हाला हे थंड पेय करून दाखवणार आहे तेव्हा समजेलच. चला तर खवय्यानो, आपलं हे आता सिक्रेट इन्ग्रेडियंट आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया, म्हणजेच बीट. इथे मी एक मध्यम आकाराचं बीट उकडून त्याचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत. तुम्ही हवा असल्यास बीट किसून देखील घेऊ शकता. त्यानंतर थोडं त्याच्यात पाणी घालून थोडं एक 2 मिनिटं आपण हे फिरवून घेऊया, म्हणजे हे जे बीट आहे ते थोडं बारीक होईल. आता ह्यात एक बाऊल दही, त्यानंतर आलं आणि हिरवी मिरची, त्यानंतर सैंधव मीठ थोडंसं 1/2 चमचा आणि चवीपुरतं थोडं मीठ आणि थंड पाणी. आता हे छान आपण मिक्सरला परत फिरवून घेऊया. मस्त बघितलं खवय्यानं, रंग किती अगदी सुरेख आलेला आहे. तर इथे आपलं बीटरूट छास बनवून झालेलं आहे. हे आपण सर्विंग ग्लासमध्ये काढून घेऊया आणि वरून सजावटीसाठी कोथिंबीर, त्याखाली पुदिना असल्यास पुदिना देखील घालू शकता. पाहिजे तर ह्यात तुम्ही जिरं पावडर किंवा चाट मसाला देखील घालू शकता. पाहिलं ना खवय्यानो, बीट हीट या वाक्यातच बीटरूट छास मधील बीट हे सिक्रेट इन्ग्रेडियंट दडलेलं होतं. आरोग्यवर्धक असं हे बीटरूट छास तुम्ही आजच घरी करून बघा. ह्या समर मध्ये तुम्ही हीटला बीट केलंय की नाही हे आम्हाला अभिप्राय करून जरूर कळवा. स्वादिष्ट मराठी किचनला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला मात्र विसरू नका, म्हणजे नाविन्यपूर्ण अशा रेसिपीज आम्ही तुमच्यासमोर घेऊन येत आहोत. धन्यवाद.